श्रोते हो नमस्कार बुक स्ट्रकच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आजच्या पॉडकास्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत टोलकेन आणि मिडल अर्थ लॉर्ड ऑफ द रिंग्स हॉबिट इत्यादीबद्दल माहिती कल्पनारम्य कथांची माहिती देणाऱ्या अक्षर यांच्या लेख मालिकेतला हा दुसरा भाग ही मालिका आरंभ मासिकाच्या मार्च दोन हजार वीसच्या अंकात प्रकाशित झाली होती आजच्या लेखात आपण जगातील कदाचित सर्वात प्रसिद्ध अशा रम्यकथेची ओळख करून घेणार आहोत जे आर आर टोलकेन हे एक इंग्रज कवी लेखक तसेच भाषाशास्त्राचे प्राध्यापक आणि संशोधक होते त्यांचा जन्म अठराशे ब्याण्णवमध्ये झाला आमच्या हिंदू पुराणात एक कथा आहे की विश्वामित्र ऋषींनी आपल्या तपोसामर्थ्यावर एक प्रतिसृष्टी निर्माण केली त्याचप्रमाणे टोलकेन यांनी देखील एका प्रतिसृष्टीची निर्मिती केली लॉर्ड ऑफ द रिंग्स हे चित्रपट कुणाला ठाऊक नाहीत ह्या चित्रपटांनी तुफान गर्दी तर खेचलीच पण मोठ्या पडद्यावर रम्यकथा कशा भव्यपणे दाखवल्या जाऊ शकतात ह्याच्या कक्षा रुंदावल्या पण चित्रपटांच्या आधी सुद्धा टोलकेन यांची पुस्तके अफाट लोकप्रिय होती टोलकेन ह्यांच्यानंतर कित्येक सुंदर रम्यकथा निर्माण झाल्या मार्टिन यांचं गेम ऑफ थ्रॉन्स सॉन्ग ऑफ आईस अँड फायर रॉवलिंग यांचं हॅरी पॉटर जेम्स रिग्नी यांचं व्हील ऑफ टाईम इत्यादी पण आज सुद्धा रम्य कथांचा विषय येतो तेव्हा टोलकेन यांचं स्थान सर्वात वरच आहे टोलकेन यांच्या कथेबद्दल बोलायच्या आधी लेखक म्हणून त्यांची ओळख करून घेणं अत्यंत गरजेचं आहे इतर लेखकांप्रमाणे टोलकेन यांनी कादंबरी लिहायला घेतली नाही तर त्यांनी एक काल्पनिक विश्वस निर्माण केलं ह्या काल्पनिक विश्वाला एक अत्यंत संपन्न असा हजारो वर्षांचा इतिहास आहे अनेक प्रकारच्या प्रजाती आहेतच पण त्या सर्वांच्या आपापल्या भाषा आहेत आणि त्या भाषेतील साहित्यसुद्धा आहे प्रत्यक्ष विश्वाप्रमाणे भाषांच्या अनेक बोली आहेत आणि ह्या भाषा सुद्धा इतिहासाप्रमाणे बदलत गेल्या आहेत प्रत्येक शहराला आपला एक इतिहास आहे आपलं एक मिथक आहे अशा ह्या प्रचंड विश्वाला टोलकेन यांनी मिडल अर्थ असं नाव दिलं मराठीत आपण त्याला मध्य धरा असं म्हणू चाळीस वर्ष त्यांनी ह्यावर काम केलं लक्षात घ्या की ह्या काळात संगणक नव्हता इंटरनेट नव्हतं त्यामुळे सर्व काम त्यांना स्वतःला करावं लागत होतं एखाद्या लिखाणात बदल करायचा तर सर्व पान पुन्हा टंकलिखित करावं लागत असे त्याचवेळी टोलकेन यांनी एल्वीशी भाषा सुद्धा निर्माण केली ह्या भाषेला स्वतःचा इतिहास होता त्याचवेळी अतिशय प्रगल्भ असं साहित्य ह्या भाषेत टोलकेन यांनी निर्माण केलं आणि ह्या भाषेतून कविता सुद्धा लिहिल्या ह्या त्यांच्या प्रतिभेनं त्या काळचे सर्वच लेखक स्तंभित झाले होते आजकाल संगणकाच्या मदतीनं नवीन भाषा सहज निर्माण केल्या जाऊ शकतात पण अशा भाषातून कविता वगैरे लिहिणं आजकालच्या लेखकांना सुद्धा जात। जड जातं एकोणीसशे सोळा मध्ये ब्रिटननं पहिल्या महायुद्धात भाग घेतला होता टोलकेन हे त्यावेळी कॉलेजमध्ये शिकत होते त्यांनी युद्धात भाग घेतला नाही आणि आपण कॉलेजमध्ये आहोत ही सबब दाखवून त्यांनी आर्मीमध्ये जाण्यापासून सरकारकडून सूट मिळवली त्यांच्या ह्या निर्णयानं त्यांच्या नातेवाईकांनी त्यांची बरीच टर उडवली एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये आपल्या मुलाला टोलकेन यांनी एक पत्र लिहिलं त्यात ते लिहितात की त्या काळी बंदूक घेऊन हिंसा करण्याला लोक जास्त महत्त्व देत होते आणि कल्पनाशक्ती लेखन प्रतिभा अशा गोष्टींना समाजाच्या नजरेत शून्य किंमत होती परंतु शेवटी टोलकेन यांना आर्मीमध्ये जावंच लागलं आपल्या प्रिय पत्नीपासून दूर जाणं त्यांच्यासाठी असह्य होतच पण त्याच वेळी आपल्या मित्रांना युद्धात मरताना पाहून त्यांचं कवी हृदय अत्यंत पीडित होत असे त्या निरर्थक हिंसेनच कदाचित त्यांना मिडल अर्थ निर्माण करायचं सुचलं असावं पण टोलकेन यांनी स्वतः ते कधीच मान्य केलं नाही एकोणीसशे एकोणीस मध्ये त्यांना आर्मीतून निवृत्त करण्यात आलं त्यांनी अनेक चकमकींमध्ये भाग घेतला होता आणि काही चकमकींमध्ये त्यांची संपूर्ण बटालियन खलास झाली होती टोलकेन सुद्धा या युद्धांमध्ये खात्रीशीरपणे मारले गेले असते पण त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना माघारी पाठवलं गेलं आर्मीतील त्यांच्या अनुभवाबद्दल टोलकेन एक भावना विशेष करून व्यक्त करतात आर्मीत भेदभाव नसतो गरीब लोक श्रीमंत लोक एकत्र एकाच तंबूत झोपतात आणि एकाच ध्वजाखाली लढतात ह्यातून त्यांना अनेक नवीन अनुभव प्राप्त झाले टोलकेन यांनी एकोणीशे चौदा मध्ये रिलिओन ह्या त्यांच्या पुस्तकावर काम करायला सुरुवात केली हे पुस्तक त्यांनी कधीच पूर्ण केलं नाही चाळीस वर्षानंतर त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या मुलानं ते पूर्ण करून प्रकाशित केलं रिलिओन ह्या पुस्तकात टोलकेन यांनी इया ह्या विश्वाची निर्मिती केली या विश्वात मिडल अर्थ हा पृथ्वीप्रमाणे एक लोक आहे त्याचप्रमाणे नुमिनॉर वॉलिनॉर बेलेरिंड हे लोक सुद्धा ह्या विश्वात आहेत इलुवतार नावाची एक शक्ती ह्या विश्वातील सर्वात मोठी दैवी शक्ती आहे ह्या शक्तीने ब्रह्मदेवाप्रमाणे ऐनूर या ब्रह्म देवांची निर्मिती केली ऐनूर मधील मेलकोर हा सर्वात शक्तिशाली देव होता ह्या देवाने इतर देवांपासून फारकत घेतली आणि इलुवतार विरुद्ध बंड पुकारले इलुवतार प्रचंड शक्तिशाली असल्यानं त्याला काहीही फरक पडला नाही इलुवतारनं शेवटी आरडा नावाचा लोक निर्माण केला आणि सर्व येनूरना ह्या विश्वात जाण्याची संधी दिली येनूर देवांनी आरडा विश्वात प्रवेश केला ह्या देवातील काही देव जे जास्त शक्तिशाली होते त्यांना वालार असे नाव पडले तर जे कमी शक्तिशाली देव होते त्यांना मायार असे नाव पडले त्यांनी नवीन विश्वात रचना करायला प्रारंभ केला पण वारंवार मेल्कोर ह्या दुष्ट देवानं त्या रचनेचा संहार सुद्धा केला शेवटी वालारनी वालिनॉर मध्ये जम बसवला आणि मेलकोरला मिडल अर्थ मध्ये सोडून दिलं काही हजार वर्षांनी त्यांनी ताऱ्यांची निर्मिती केली आणि त्यामुळे एल्फ ह्या प्रजातीचा जन्म झाला लॉर्ड ऑफ द रिंग्समध्ये दाखवल्याप्रमाणे एल्फ हे सुंदर सोनेरी केसांचे अमर लोक आहेत एल्फ ही प्रजाती मूळ जर्मन संस्कृतीतली आहे एल्फना संस्कृत भाषेत रिबू असे म्हणतात एल्फ शक्तिशाली होते तसेच विद्वान आणि फार चांगले कलाकार होते वालारनी शेवटी मेल्कोरला पकडून कैदेत टाकलं नि सिमिलिरॉन नावाच्या तीन अत्यंत सुंदर अशा तीन मोत्यांची निर्मिती केली त्यामुळे सर्व जगाला प्रकाश मिळाला मेलकोरने सुद्धा माफी मागितली आणि त्याला वालारनी माफ करून टाकलं पण शेवटी तो उलटलाच त्यांनी तिन्ही मोत्यांची चोरी केली आणि तो पळून गेला ह्यामुळे जगाला प्रकाश देण्यासाठी वालार देवांनी सूर्य आणि चंद्र निर्माण केला आणि ह्याचा परिणाम म्हणून मानवाची निर्मिती झाली ह्या विश्वाची तीन युग आहेत पहिल्या युगात मेलकोर आणि वालार ह्यांच्यावरील कथा आहे दुसऱ्या युगात मेलकोरचा शक्तिशाली नोकर सौरूनची निर्मिती कथा आहे सौरून हा लॉर्ड ऑफ द रिंग्स मधील खलनायक हा आपल्या कपटनीतीनं मानवांना वालार देवांच्या विरुद्ध भडकवतो आणि त्यांच्यात युद्ध घडवून आणतो देवांना ह्याचा इतका धक्का बसतो की ते इलुवतारकडून मदतीची याचना करतात इलुवतार त्यांचे ऐकून प्रचंड मोठा प्रलय घडवून आणतो ह्या प्रलयात सौरांची सेना नष्ट होते आणि सौरान सुद्धा नष्ट होतो पण एक मायर देव असल्यानं तो निराकार रूपात विश्वात संचार करतो वालार देवांचे काही भक्त ह्या प्रलयात वाचतात ते गोंडोर या मानवी साम्राज्याची स्थापना करतात अर्थात हे सर्व थोडक्यात झालं प्रत्यक्ष कथेत डझनवारी शहरं खंड युद्ध इत्यादी आहेत सर्व राजांची संपूर्ण वंशावळी आहे प्रेमकथा आहेत ड्रॅगन्स आहेत भूत आहेत थरार कथा आहेत विस्मित करणाऱ्या गोष्टीसुद्धा आहेत आम्ही त्या सर्व इथे सांगू शकत नाही अशा प्रकारे दुसऱ्या युगाचा अंत होतो तिसऱ्या युगात लॉर्ड ऑफ द रिंग्स आणि हॉबिटची कथा घडते लॉर्ड ऑफ द रिंग्स हे चित्रपट पाहण्यासारखे आहेत आणि त्यांची कथा इथे सांगून मी वाचकांचा रसभंग करणार नाही पण कथेची पार्श्वभूमी इथे सांगितल्यानं हे चित्रपट तुम्हाला जास्त आवडतील या चित्रपटातील खलनायक सौरॉन आहे तरीसुद्धा आकार स्वरूपात तो कुठेही दिसत नाही याचं कारण तुम्हाला समजेल सौरॉन खलनायक असला तरी सर्वात मोठा खलनायक नाही रिंग मिळवण्याचा त्याचा मूळ उद्देश हा आहे की तो पाताळ लोकातील आपला स्वामी मेल्कॉरला सोडवू शकेल मेल्कॉरला कथेत मॉर्गथ असे सुद्धा संबोधित केलं आहे कथेतील गँडाल्फ हा म्हणजे मायार म्हणजे कनिष्ठ देवता आहे सरूमन हा सुद्धा एक मायार आहे कथेच्या शेवटी गँडाल्फ एल्फ आणि चार हॉबिट्स हे वालार देवतांच्या शहरात जातात इथे लक्षात घेतलं पाहिजे की इतकी प्रचंड कथा लिहून सुद्धा अनेक गोष्टी टोलकेन यांनी गूढ ठेवल्या आहेत इलुवतार हिंदू धर्मातील ब्रह्माप्रमाणे एक प्रचंड अज्ञात शक्ती आहे त्यांच्या शक्तीला सीमा नाही आरडा हे एक विश्व आहे ज्यात सर्व गोष्टी घडतात त्याशिवाय इतर विश्व सुद्धा इलुतार यांनी निर्माण केली असू शकतात आरडा विश्वात सुद्धा मिडल अर्थ मध्ये अनेक गूढ गोष्टी आहेत त्यांची माहिती खुद्द गॅन्डल सारख्या महाविद्वान मायार देवतेला सुद्धा नाही लॉर्ड ऑफ द मध्ये टॉम बॉम्बिल नावाचं एक गूढ पात्र आहे कुठेतरी जंगलात खोलवर हा विचित्र माणूस राहतो फ्रोडो आणि इतर हॉबिट्सची तो मदत करतो एल्फ राजा एलरोडच्या मते त्याच्या पूर्वजांनी सुद्धा टॉमला एक पुरातन व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं आहे गॅन्डॉल्फच्या मते टॉम मिडल अर्थमधील एक सर्वात जुनी व्यक्ती आहे टॉम खुद्द स्वतःला जुनी व्यक्ती मानतो एल्फच्या सुद्धा तो तिथे होता म्हणे विक्षिप्त असला तरी त्याचं ज्ञान आणि शक्ती अचाट असते फ्रोडोचे रिंग त्याच्या हातात नसले तरी रिंगचा काहीही परिणाम त्याच्यावर होत नाही गेंडॉल्फच्या मते टॉम रिंग सुरक्षितपणे ठेवू शकतो पण त्याच्या विक्षिप्तपणामुळे तो रिंग आठवणीने व्यवस्थित ठेवेलच ह्याची शाश्वती नाही म्हणून शेवटी रिंग मॉर्डॉरमध्ये फेकून देऊन नष्ट करण्याचा निर्णय घेतला जातो टोलकेन यांनी ज्या विश्वाची निर्मिती केली ते मानवी प्रतिभेचे आणि कल्पना शक्तीचे जबरदस्त उदाहरण आहे ह्या विश्वाची कथा टोलकेन यांनी सुमारे आठ विविध पुस्तके आणि शेकडो कवितांच्या माध्यमातून लोकांच्या पुढे ठेवली काही कविता तर चक्क एल्विश भाषेत लिहिल्या आहेत टोलकेन हे आपल्या आधुनिक काळातील विश्वामित्रच आहेत असं आपण नक्की म्हणू शकतो